बीड जिल्ह्याचा प्राचीन इतिहास रामायण काळाशी जोडलेला आहे. सातवाहन, चालुक्य, कलचुरी, वाकाटक, कडम आदी घराण्यांनी या प्रदेशावर राज्य केले. रामायण काळात सीतामाईस पळून नेणाऱ्या रावणाला जटायूने याच भागात अडवले अशी आख्यायिका आहे. बालाघाटच्या डोंगर रांगेच्या जवळ व बिंदुसरा नदीच्या खळग्यासारख्या खोल भागात बीड हे शहर वसलेले आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बीड मध्ये. तर तुम्ही बॅक साईडला बघतच असाल की बीड मधलं हे कंकालेश्वर मंदिर आहे, जे की खूपच प्रसिद्ध असून प्राचीन सुद्धा आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण बघू शकता की चारही बाजूला पाणी आणि मध्यभागी मंदिर वसलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर म्हणजे खूप मस्त वाटतं आपल्याला, कारण की चारही बाजूला पाणी आहे आणि पाणी पण बघू शकता की म्हणजे असं खाली असं आटलेलं वगैरे नाही, एकदम वरती आहे. 10व्या ते 11व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. या पुरातन मंदिराचा उल्लेख पुराण ग्रंथातही आहे. हे दशावतारी मंदिर आहे. मित्रांनो, आपण बघू शकता की मंदिरामध्ये आल्यानंतर महादेवाची पिंड दिसते आपल्याला. मित्रांनो, हे जे गंगालेश्वर मंदिर आहे, 11व्या व 12व्या शतकातील मंदिर बांधण्यात आलेले आहेत. आणि हे पिलर्स जे आपल्याला दिसत आहेत ते तेव्हाचेच आहेत. आणि हे पिलर जे अखंड पिलर आहे, म्हणजे असं एकच मोठा दगड आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि जे म्हणजे नुसत्या पिलर्सवरच थांबलेलं मंदिर खूप मस्त आहे. हे जेव्हा कुंड बांधत होते ना, ज्या ज्या वेळेला दगड निघाले ना, त्याच दगडाचा म्हणजे उपयोग करून हा मंदिर बांधण्यात आलेला आहे. बघू शकता की मंदिरावरती जे कोरीव काम केलेलं आहे हे खूपच प्राचीन आहे. प्राचीन अजून सुद्धा हे मडपंती काळामधलं आहे. स्त्रियांच्या म्हणजे हातामध्ये काही मूर्त्यावरती आहे, मशाल आहे, काही जणांच्या हातावरती शस्त्र आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अगोदरच्या लेडीज काही कमी नव्हत्या. हे जे मंदिर ना, हे नुसत्या दगडाचं मंदिर आहे आणि ह्याच्यामध्ये सिमेंटचा वगैरे मातीचा कसलाच उपयोग केलेला नाही आहे. आणि असं रचलेली दगड आहे. चालुक्य काळातील स्त्रिया लढाईत प्रत्यक्ष भाग घेत असत. मंदिरावर लढणाऱ्या स्त्रियांचे अनेक शिल्प आहेत, त्यावर ग्रीक शिल्पकलेची छापही आढळते. चंपावती राणी निबान दिले हे का? या गावाचं पहिलं नाव चंपावती शहर. पूर्वी ह्या बीड शहराचं नाव चंपावती नगर होतं आणि ती राणीचा इथं बाग होता इथे ह्या नदीला. बाग 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 देण्यासाठी नदी जर आटली पाणी परमनंट राहावा, कायमचं पाणी स्वरूपाचं राहावा म्हणून हे मंदिराच्या भोवती पाण्याची व्यवस्था केली. हां, साठा बी होईल आणि येणारे जे भाविक भक्त जे नेत ना ते पाय धुवून पवित्र ह्याने जातील आत, त्याच्यासाठी ही व्यवस्था केलेली. या मंदिराचं नाव कनकालेश्वर आहे. कनक म्हणजे सुवर्ण, आले म्हणजे ईश्वर, सोन्याच्या घरात राहणारे हा दिगंबर. हे पूर्वीची याची उपमा आहे. आणि हे मंदिर 2000 वर्षापूर्वीचे. या मंदिराचे खंब मोजता येत नाहीत, एक जास्त नाही तर एक कमी भरतो. हे पूर्वीपासून याची उपमा आहे. आणि दुसरी गोष्ट, या मंदिराचं एक आणखीन असं वैशिष्ट्य आहे, जसं जसं ऊन पडन तसं तसं पाण्याला वाढ होती चालू. म्हणजे पावसाळ्यात पाणी वाढत नाही, उन्हाळ्यात पाणी वाढतं. मकर संक्रांत झाली की पुलावर पाणी यायला सुरुवात होती या मंदिराची. हे महात्म आहे. आणि चंपावती नगरमध्ये हे दंडकारण आहे. म्हणजे या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुद्धा वनवास येतात, 6 महिने राहून गेलेले. हा ही जागा आहे ती. त्या ठिकाणी लक्ष्मणाने त्या ठिकाणी आंघोळ केली, तिथं पाय घासरलेला आहे. तर तिथं दगड असा वाकडा झालेला आहे, मोठी शिळ आहे तिथं. तिथं लक्ष्मणाचा पाय घासरलेला आहे. ती लक्ष्मण तिथं गंगा आहे, तिथं तिथे अशी मोठी धार चालू आहे. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद काका. ओम नमः. तर मित्रांनो, हा होता बीड इथला ब्लॉग. तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि बीडकरांबद्दल बोलायचं झालं तर मला बीडवरून खूप जास्त कमेंट्स येतात, खूप छान छान कमेंट्स येतात आणि मला खूप सपोर्ट पण करतात बीडकर. तर बीडकर थँक्यू सो मच त्याच्याबद्दल. तर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. हवे असेल तुम्ही व्हॉट्सअप स्टेटस पण ठेवा आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लांबवर पोचवा. आणि खूप मस्त मंदिर आहे आणि मी लातूरकरांना इतकं सांगेन की तुम्ही पण इथं नक्की व्हिजिट करा. सगळेजणांना सांगते की इथं व्हिजिट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा.